तर मग तुम्ही भाजप शिवसेनेचा पर्याय निवडणार नाही, तर तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असेल. आंबेडकरांना समोर ठेवून तुम्ही पक्ष स्थापन केला असं म्हणताय, मग तुम्ही आंबेडकरांच्या घराण्याला मोठं करण्यासाठी का प्रयत्न केला नाही, त्यांच्या बरोबर का गेले नाही, त्यांचा पर्याय तर तुमच्यासाठी खुला होता. नेतृत्व करतात या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांना देखील कंटाळले होते, म्हणजे समाज कंटाळला होता की तुम्ही कंटाळले होते. आरपीआयचे जे नाराज कार्यकर्ते आहेत, सध्या नाराज कार्यकर्ते प्रचंड आहेत, त्यांचा तुमच्या काही संपर्कात आहे का, किंवा भविष्यात काही येणं देणं होऊ शकत? भविष्यात म्हणण्यापेक्षा आजही ते माझ्या बरोबर आहेत. जर रामदास आठवलेंनी टाळी दिली तर तुम्ही हात देणार का? रामदास आठवले आजही मला सांगतात की आता भरपूर झालं, किती दिवस तू हे सर्व करणार आहेस? तुमच्या बोलण्याच्या ओघातून आलं की जिल्ह्यातले तालुक्यातले आरपीआयचे जे नेते आहेत ते अॅट्रॉसिटीचा गैरवापर करतात. बरोबर आहे, तथ्य आहे, हे तथ्य आहे. आरपीआयचे लोक अॅट्रॉसिटीचा गैरवापर करतात. भाऊंचा असं काही फेवरेट उमेदवार आहे का विधानसभेला आणि लोकसभेला ज्याला भाऊ पाठिंबा देतील, त्याचं नाव पुढे आलं तर त्याला भाऊ पाठिंबा देईल? तेव्हा आरपीआयचे जे कार्यकर्ते तिथले त्यांनी तुमच्याबरोबर विश्वासघात केला? नाही, काही पैसा भेटला नाही. पण पैसे वरून आले होते? पैसे निश्चितच आले होते. मध्यंतरीचा जो काळ होता त्यात असं होतं की आरपीआयचे जे आहेत ते एसआरपीला मुलगी देत नव्हते. यांच्या मतानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला आहे. या तालुक्यामध्ये अनेक अशा घटना घडल्यात ज्यामध्ये आरपीआयनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला आहे. रमेश भाऊ साळवे यांनी गंभीर आरोप केलेत. का सोडले त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया? काय घडलं नेमकं त्यांच्या पक्षात? कोणावर होता भाऊंचा राग? जाणून घेऊया थेट रमेश भाऊ साळवे यांच्या. लाईक करा आमच्या पेजला महाराष्ट्र लाईव्ह वनला. आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह वन, सर्वसामान्यांचं बातमीपत्र, महाराष्ट्रातील पहिलं ऑनलाईन न्यूज चॅनल महाराष्ट्र लाईव्ह वन.